महाराष्ट्रातला ऊस उत्पादक शेतकरी विशेषतः सांगली कोल्हापूर सोलापूर जिल्ह्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मध्ये प्रचंड असा रोष निर्माण झालेला होता. परराज्यामध्ये ऊस घालण्यासाठी जी काही बंदी सरकारनं आणलेली होती या बंदीच्या विरोधामध्ये शेतकऱ्यांच्या मनामध्ये संताप होता आणि एकमुखानं निर्णय घेतला की आम्ही जो काही झोनबंदीचा निर्णय घेतलेला आहे तो सरकार निश्चितपणानं मागे घेत आहे कारण हे सरकार शेतकऱ्यांच्या बरोबर आहे. महाराष्ट्राचे सहकार मंत्री आदरणीय दिलीप वळसे पाटील साहेब यांच्यावरती उसाच्या झोनबंदीच्या संदर्भामध्ये सविस्तर बैठक आज पुण्यामध्ये संपन्न झाली आणि या बैठकीमध्ये रयत क्रांती संघटनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आम्ही उपस्थित होतो आणि महाराष्ट्रातला ऊस उत्पादक शेतकरी विशेषतः सांगली कोल्हापूर सोलापूर जिल्ह्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मध्ये प्रचंड असा रोष निर्माण झालेला होता. परराज्यामध्ये ऊस घालण्यासाठी जी काही बंदी सरकारनं आणलेली होती या बंदीच्या विरोधामध्ये शेतकऱ्यांच्या मनामध्ये संताप होता आणि याविषयी सविस्तर चर्चा झाल्यानंतर त्यांनी राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री आणि आदरणीय हसन मुश्रीफ साहेब यांच्याबरोबर दूरध्वनीवरून चर्चा केल्या आणि एकमुखानं निर्णय घेतला की आम्ही जो काही झोनबंदीचा निर्णय घेतलेला आहे तो सरकार निश्चितपणानं मागे घेत आहे कारण हे सरकार शेतकऱ्यांच्या बरोबर आहे. शेतकऱ्यांना आम्ही कोणत्याही प्रकारे नाराज करणार नाही अशी भूमिका घेतली. त्याबद्दल मी राज्य सरकारचं मंत्री महोदयांचं मनापासून अभिनंदन करतो, स्वागत करतो, धन्यवाद.